आजच्या या परिषदेचं मुख्य कारण हेच आहे की वॅबकॉस नावाची संस्था 1997 आमदार विनय गुरे यांच्या पुढाकारानं त्या संस्थेची या ठिकाणी स्थापना झाली होती. पूर्वी ती सहकारी तत्वावर होती. नंतरच्या काळामध्ये 2008 त्याचं रूपांतर हे पब्लिक लिमिटेड कंपनीमध्ये झालं आणि त्याच्यानंतर या ठिकाणी बघता बघता मिसमॅनेजमेंटमुळं ही सगळी संस्था या ठिकाणी कुठेतरी तोट्यात गेली आणि आज पूर्णपणे सभासद ही संस्था दिवाळखोरीत गेल्याच्यामुळं कुठल्याही सभासदाचा आज या संस्थेचा अधिकार राहिला नाही. आज दुर्दैवाने ठिकाणी 500-700 कोटी टर्न असलेली संस्था, वार्षिक टर्न असलेली संस्था, ही तोट्यात जाते कशी, हा मुळात आमचा प्रश्न आहे. का हे मुद्दाम तोटा दाखवण्यात आला, हा आमचा प्रश्न आहे. आणि त्याच्या पुढे जाऊन ह्या संस्थेच्या ज्या बँकांनी कर्ज उचललेले आहेत, कुठल्या बँकेचं किती आउटस्टँडिंग आहे, किती मुद्दल आहे, हे कुठल्याही सभासदाला संस्थापकांनी अजिबात सांगितलं नाही. आणि संस्थेचं वरती किती नेमकं कर्ज आहे, आजच्या ह्यानं ते कर्ज किती आहे, त्याचा कुठेही उल्लेख केला नाही. त्यांच्या कुठल्या जनरल सभेमध्ये याचा उल्लेख झाला नाही. त्या पूर्णपणे सभासदांना अंधारात ठेवून ही संस्था या ठिकाणी मोडीत काढण्याचा घाट घातलेला आहे. आणि त्यानिमित्तानं आपण बघितलं असेल की आपणही वाचलं असेल की मागच्या महिन्यामध्ये दैनिक लोकसत्ताच्या पेपरमध्ये पुण्याच्या आवृत्तीमध्ये एक ई लिलावाची नोटीस आली. त्या नोटीसीमध्ये त्या वॅबकॉसची सगळी मालमत्ता त्यामध्ये लिहिलेली आहे. त्यामध्ये जवळपास पारगावमधले गट नंबर आपले आहेत, बार्शी तालुका जिल्हा सोलापूर तिथले गट नंबर आहेत. जवळपास हे सगळे गट नंबर बघितले, जवळपास 280 एकर जमीन आणि प्लस असणारी मशिनरी त्याची अंदाज या ठिकाणी किंमत जी आहे ती जवळपास 60-70 कोटी असेल. 225 कोटीची अंदाजे मालमत्ता असताना आज ह्या मालमत्तेचा लिलाव करत असताना जी रक्कम कोट केलेली आहे ती केवळ 29 कोटी रुपये आहे. आणि हाच मुख्य यातला अपार आहे. तर माझा स्पष्टपणे आरोप आहे की संस्थापकांनी किंवा आमदार विनय गोरे या ठिकाणी हा सगळा प्रकार घडत असताना जर ते यामध्ये सहभागी नसतील तर एवढ्या सगळ्या विषयावरती आम्ही तक्रारी करतोय. पेपरला नोटीस लिलावाच्या येत आहेत, ह्यांनी कुठेच काही स्टेटमेंट दिलेलं नाही, कुठला खुलासा केलेला नाही की या संस्थेचे नेमके किती गरज आहे, हे अशी डबग्याला का आली आणि ह्या इतक्या मोठ्या मालमत्तेची ही कवडी मोल भावानं ज्या ठिकाणी विक्री होत असेल तर याच गप्प काय आहेत, हा माझा त्यांना प्रश्न आहे. आपण बघितलं हा फक्त हा काही राजकीय आरोप नाही तर कुठेतरी संस्थेचे सभासद या ठिकाणी संस्थेचे कामगार असतील त्यांच्या अजून या ठिकाणी देणी वेबकॉसच्या कामगारांच्या अजून इथं काहीतरी त्यांना थकबकीत आहेत किंवा त्यांना अनेकांना आपली देणी मिळालेली नाहीत. मला माझ्या माहितीप्रमाणे हायकोर्टामध्ये सुद्धा ह्या कामगारांची केस सुरू आहे. असं असताना आपल्याला माहिती आहे की आपल्या संस्थेची जेवढी मालमत्ता आहे त्या मालमत्तेच्या माध्यमातून लिलावाच्या नंतर या ठिकाणी जर काही रक्कम शिल्लक राहिली, प्रॉपर्टी शिल्लक राहिली, तर ती सगळी पब्लिक लिमिट असल्यामुळे ती लोकांच्या मालकीची झाली पाहिजे. तथापि यातले कुठलेच अधिकृत आकडे ह्यांनी कुठे जाहीर केलेले नाहीत आणि पूर्णपणे ही संस्था या ठिकाणी एवढी मोठी संस्था, या एवढी मोठी प्रॉपर्टी कुठेतरी या ठिकाणी या माध्यमातून कुठेतरी स्वतःच्या घशात घालण्याचा प्रयत्न या ठिकाणी स्पष्टपणे दिसून येतोय. आता या ठिकाणी या विषयावरती फक्त राजकीय आरोप न करता या लिलावाला स्थगिती मिळावी यासाठी मी स्वतः ईडीमध्ये तक्रार केलेली आहे, स्वतः पीएमओ कार्यालय म्हणजे या ठिकाणी पंतप्रधान कार्यालय इथं तक्रार केलेली आहे आणि तिसरी या ठिकाणी तक्रारची झालेली आहे ती बँकिंग लोकपाल या ठिकाणी तक्रार केलेली आहे. जे केवळ या ठिकाणी कोरड्या प्रदेशातला भाग नाही तर यामधून सत्य बाहेर यावं, यामधून सगळ्या लोकांच्या समोर हे सगळे आकडे आले पाहिजेत आणि नेमकं काय प्रकरण घडले हे जनतेला जाणण्याचा, सभासद जाणण्याचा 100% अधिकार आहे. जर विनय गोरे याच्यामध्ये सहभागी नसतील तर हिने गोष्टीचा खुलासा करावा. आणि त्याला माझा एक परत प्रश्न विचारतो की या निमित्तानं या लिलावाची नोटीस बघून सभासद तक्रार करतायत, मी तक्रार करतोय आणि जे मूळ संस्थापक तुम्ही आहात, तुम्ही याच्यावरती तक्रार का केली नाही, कुठे स्टेटमेंट दिलं नाही, ते तुम्हाला गैर का वाटलं नाही, हा माझा त्यांना प्रश्न आहे. चौकशी करण्याची मागणी मागाशी सांगितल्याप्रमाणे मी ईडीला इट्स अ केस ऑफ क्लिअर केस ऑफ मनी लॉन्ड्रिंग, हा विषय मनी लॉन्ड्रिंगचा आहे, त्यामुळे ईडी काय विषय जातोय, त्यामुळे माझी एक तक्रार मी ईडीला केलेली आहे. दुसरी तक्रार मी बँकिंग हे असतं आपलं लोकपाल असतं त्यांच्यावर तक्रार केलेली आहे आणि सगळ्याच्या बाबतीमध्ये ही सखोल चौकशी झाली पाहिजे, लिलावा स्थगिती मिळायला पाहिजे यासाठी मी पीएमओ कार्यालय म्हणजे पंतप्रधान कार्यालय इकडे माझी तक्रार केलेली आहे. याच्या माध्यमातून आज केंद्र सरकार राज्य सरकार आम्हाला मदत जर नाही मिळाली तर आम्हाला पर्याय नसला तर आम्हाला 100% जेव्हा त्यावर लेट केलं पाहिजे. आम्हाला आता ही विक्री आपण बघितलं 30 कोटीला होती,
आता संस्थेची मालमत्ता तुम्हाला मगाशी सांगितलं, जवळपास 280 एकर जमीन आहे, म्हणजे सोलापूर आणि कोल्हापूर मिळून मशिनरी आपण सांगितली तुम्हाला मगाशी, जवळपास 60-70 कोटीची मशिनरी आहे. आता ही मालमत्ता पण बघितली तर एवढी मालमत्तेची आहे. आता बँकेचं जे मुद्दल आहे ते 158 कोटीचं आहे. आता त्याचं आता व्याज किती झालं हे कोणाला माहिती नाही. काय ज्या बँकांनी हे प्रॉपर्टी टेक ओव्हर केली, जर बोजा किती नोंदलंय हे लोकांना माहिती नाही. आणि या बँकेने या ठिकाणी आपली कर्ज वसूल व्हावी यासाठी त्यांनी त्या जमिनीचा योग्य तिने मूल्यमापन करायला पाहिजे होतं, ते आम्हाला ते केलं दिसू येत नाही. तेव्हा माझा आरोप आहे की काय बँकेचे सुद्धा अधिकारी यामध्ये सहभागी असतील.